खोपोलीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रक्तदान शिबिर, तरुणांसह तरुणी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। खासदार सुनील तटकरे, जिल्हाध्यक्ष सुरेश लाड यांची शिबिरस्थळी भेट। राज्यातील मागील वर्षापेक्षा कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होत असताना रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे नातेवाईकांना रक्त उपलब्ध करण्यासाठी धावपळ करावी लागत आहे। ही गंभीर समस्या लक्षात घेत राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्रात एकाच वेळी रक्तदान शिबिर आयोजित करून जनतेने जास्तीत जास्त रक्तदान करण्याचे आवाहन करताच रायगड जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुरेश लाड यांच्या आदेशानुसार आणि प्रदेश सरचिटणीस दत्ता मसूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिराचे आयोजन केले। या दरम्यान शहरातील तरुणांसह तरुणी महिला उत्स्फूर्त प्रतिसाद देत 104 रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे। तर शिबिरस्थळी खासदार सुनील तटकरे, जिल्हाध्यक्ष सुरेश लाड यांनी आयोजकांचे कौतुक केले आहे।